दरवाजा लाव पुढे ह्याचं म्हणजे रात्री शैक्षणिक पद्धत
पद्धती आज 10वीत 12वीतनं मुलगा जो बाहेर पडतो शिक्षण घेतल्यानंतर त्याला सुधरतच नाही, काय करायचं पुढचं त्याचं भवितव्य त्याने काय करायचं कुठे इंजिनियर बेकार आहेत. त्याला त्याच्यासाठी त्याच्या हाताला चालना मिळण्यासाठी देशाने आपला माल जागतिक बाजारामध्ये कसा जाईल. आज चायनाने जगातलं मार्केट कॅप्चर केलं, जगातलं मार्केट कॅप्चर केलं. आज ज्यांच्याकडे जगातला पैसा येतोय आणि आपल्याकडे आपला पैसा हा जगात बाहेर फेकला जातो, त्यामुळे आपण कधी कमजोर होत जाणार. आपल्याकडे जसा जर पैसा आला तर आपण देशात स्ट्रॉंग होतो. आज आपल्या आपला रुपया घसरला, आज रुपया घसरायला नाही पाहिजे, आपला रुपया स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेस रुपयाची किंमत आणि रुपया हा बरोबर होता. आज आपण देशाची प्रगती बघितली तर रुपया घसरत चाललंय, सोन्याची किंमत वाढत चालली, आर्थिक मंदीमध्ये आपण रोजगार लोक बेरोजगार होत चालली. ग्रामीण भागामध्ये तरुणांची अवस्था आहे, नोकऱ्या नाही तर काय वस्तूची. ग्रामीण भागामध्ये सत्य परिस्थिती पाहिली, पुढील गावामध्ये वीर गावामध्ये तरुणांची लग्न करण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. तरुणांना हाताला रोजगार नसल्यामुळं आज त्याचं प्रपंच चालवायचं म्हटलं तर पहिलं पाया मजबूत नसल्यामुळं आज मुलं बेरोजगार आहेत आणि बेरोजगार असल्यामुळं त्यांच्या लग्नाच्या समस्या वाढत चालल्या. आज ही देशाला सुद्धा घातक आहे, कारण मुलांची लग्न नाही झाली तर पुढं तरुण पिढी निर्माण होणार नाही. तरुण पिढी निर्माण झाली नाही तर देश आर्थिक संकटाबरोबर देशावर येणारे घातक हल्ले याच्यासाठी जवान लागतात आणि हे जवान जर निर्मित नाही झाले तर हा सुद्धा एक पुढं मोठा विषय घन विषय. मुली शिकल्या आहेत, मुलींच्या अपेक्षा वाढल्या, मुलं अशिक्षित आहेत, त्यांनी हाता रोजगार नाही. मुलीला वाटते आपला नवरा एकटा असावा, पुण्यात राहावा, काही वडील नसावेत. आज महिलांना 50% आरक्षण दिले, महिलांना सर्व सुविधा दिल्या, सुख सुविधा दिल्या आणि का त्यांनी अपेक्षा करू नये. जर तुम्ही जर त्यांना सुख समान पाहताय तर त्या मुलींच्या अपेक्षा आहे, त्या मुलींच्या बरोबरीने आज मुलींना 50,000 रुपये पगार आहे, 40,000 रुपये 25,000 रुपये नोकरीवाला मुलगा अपेक्षित करून तुमच्या तरी मुलीला तुम्ही करताल का बाबा. मग तुमची मुलगी 50,000 रुपये कमवते आणि मुलगा 25,000 नोकरीवाला तुम्ही तिला नवरा म्हणून बेरोजगार होत चालले. तरुण मुलांची मोठी समस्या आहे. आज बरोबरीने 50% मुली काम करतात, त्यामुळे 50%चा वाटा मुलींकडे गेलाय. त्यांच्या पूर्वी हा 50% वाटा नव्हता त्यांना, आता 50% वाटा मुलींनी घेतलाय आणि मुलींनी घेतल्यानंतर हा 50% वाटेमध्ये मुलांनी एकतर आर्थिक मंदीमध्ये स्वतःच्या पावर रोजगार निर्मिती ग्रामीण भागामध्ये स्टॉल कुठले भाजीपाल्याचे स्टॉल असावे, त्यांच्याकडं बाइंडिंगचे स्टॉल असावे शाळेत. प्रत्येक ग्रामीण भागामध्ये वही लागते, पुस्तक लागते, शालेय वस्तू लागतात, घरात दैनंदिन भाजीपाला लागतोय, याच्यावर पुढचं विचार करून तरुण पिढीने बसून राहू नये काही ना काही आणि कुठल्याही गोष्टीत लाजू नये आणि निर्व्यस्ती राहून त्यांनी उद्योगात प्रगती करावी. जर समजा देश संपो सर्व लोकांना तर नोकरी देऊ शकत नाही, प्रायव्हेट कंपन्यामधून लोक काढून राहिले. महत्वाचं मुद्दा असं आहे की आज भारतामध्ये केंद्र शासन असू द्या, महाराष्ट्रातले खासदार वर्ग असू द्या, पुणे महानगरपालिकेचे असू द्या, यांच्या पगाराशी तुलना केली तर सर्वसामान्य ज्या फॅक्टरीमध्ये कामाला लोक आहेत त्या लोकांना त्या मानाने पगार नाही आणि प्रत्येकाची अपेक्षा की मला गव्हर्नमेंट एवढा पगार मिळावा. त्यामुळे एक
लागणार की तो वेस्ट नाही होणार, वेस्ट नाही होणार. आणि तुम्ही चायनावाल्यांनी, पाकिस्तानवाल्यांनी आपल्यावर एक न कळत हे असं शस्त्र चालवलेलं आहे. आणि याचा पुरे परिपूर्ण विचार करावा गव्हर्नमेंटने, परिपूर्ण विचार करावा, कारणाची गरज आहे. न कळत चालवलेले शस्त्र, त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांचा पायच मजबूत नाही. पायव तुम्ही पायाकडे लक्ष द्या. असं नाही की आम्ही बीजेपीला नावं ठेवतोय, काँग्रेसला नावं ठेवतोय. मी सर्वसामान्य, मी सर्व पक्षाचा माणूस आहे. मी कुठल्याही एका पक्षाचा नाही, मी सर्व पक्षाचा आहे. आणि देशाच्या परिस्थितीसाठी मला कसली काही कसलंही कुठलंही काम सांगितलं तरी मी ते आनंदाने आणि सहकृषीने करेन. अरे हे काय नाही, सरकारी इथे चालते पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुरंदर तालुक्यातील श्रीनाथ मस्कोबा देवस्थान वीर या ठिकाणी अमावस्येच्या निमित्ताने फार मोठी गर्दी निर्माण झालेली आहे. या दर अमावस्येला या ठिकाणी प्रचंड गर्दी होते. माधव शंकरराव धुमाळ या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, ते याबाबत आपल्याला या ठिकाणी माहिती देत आहेत. नमस्कार. नमस्कार. मी जगमन देवस्थान ट्रस्ट वीर. आज श्रावणी अमावस्या, त्यानिमित्त सकाळी 5:30 देवाचा दरवाजा उघडून पूजा अर्चा होऊन प्रसादाचा कार्यक्रम साधारण 10:00 प्रसाद 10:30 करून लोकांसाठी त्याची व्यवस्था केलेली असते. आणि त्यासाठी ट्रस्टने केलेले काम, पोलीस बंदोबस्त, एसटीच्या जादा गाड्या, लाईट व्यवस्था, पाण्याची सोय, पार्किंगची सोय, अशा सर्व सुविधा आम्ही देवस्थान, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सर्वजण मिळून करत असतो. आलेल्या भाविकांसाठी जास्तीत जास्त चांगली सुविधा. आज आम्ही एक शिबिरही केलेलं आहे. आज कशाचं? आपलं मेडिकल शिबिर, आरोग्य शिबिर. आरोग्य शिबिर त्याचंही भाविकांचं. कोण डॉक्टर आहे? डॉक्टर धुमाळ म्हणून आहेत आमचे. त्यांनी ते शिबिर अरेंज केलेलं आहे आज भाविकांसाठी. आरोग्य शिबिर. आणि आम्ही दरवर्षी असंच आरोग्य शिबिर करत असतो भाविकांसाठी. आमच्याकडे ॲम्ब्युलन्स सेवा आहे, कचरा गाडी, घंटा गाडी, प्लॅस्टिक मुक्त असं आमच्या देवस्थानचं नियोजन चाललेलं आहे. आणि केलं आहे म्हणजे आम्ही देवस्थानच्या काय काय सुविधा आहेत? भक्तिनिवास काय करतात? भक्तिनिवास लोकांना अगदी अल्पदरात साधारण 200 रुपये रेट प्रमाणे आम्ही रूम देतो. एखादा गरीब असेल तर त्याला तसेही दिला जातो. आणि आम्हाला शरदचंद्र पवार साहेब त्यांनी आम्हाला बहुउद्देशीय सभागृहासाठी साधारण 1 कोटी रुपये दिले. आणि म्हणजे त्यांनी ते पूर्ण दिले. त्यात आम्ही 25-30 लाख रुपये खर्च करून त्याचं काम साधारण 80% पूर्णता तोड आलं. आता वर्षभरात किती इथं यात्रा असतात? वर्षभरात साधारण 12 अमावस्या असतात. पौर्णिमा असते, रविवार असते. यात्रेच्या काळात 10 दिवस मोठा 24 तासाचे 22 तास कार्यक्रम असतो. साधारण 500-600 लोक उपवासाला बसलेले असतात. कुठल्या प्रकारचे भाविक जास्त येतात? साधारण धनगर समाजाचे जास्तीत जास्त भाविक असतात. तर महाराष्ट्रातून सर्व समाजाचे भाविक असतात. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात. आणि खेडमधून माझे आमदार मोहिते पाटील येतात मला. खेडमधून हो, मोहिते पाटील साहेब येतात. दर आमोशाला असतात सर्वच. म्हणजे पवार साहेब येतात मधून अजून कधी. सर्वच सुप्रियाता येतात, सुतरे बापू येतात, संजय सर येतात. सर्व म्हणजे पदाधिकारी सर्व असतात. अधिकारी सर्वच लोक आमोशाला यायला कायम असतात. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव तय्यद अमित बेमुल. मी काय म्हणून काम करतो? सचिव म्हणून काम करतो. किती वर्ष काम करतो? मी 25 वर्ष काम करतो. आता 25 वर्षापूर्वीच हा देवस्थान ट्रस्ट आणि आत्ताचं देवस्थान ट्रस्ट, या परिसरात काय बदल झाला? भाविकांच्यात काय बदल झाला? तिथं मान कोणाला दिला जातो? खूप प्रमाणात बदल झाला. पूर्वी सोयसुविधा फार कमी होत्या, पण ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या विचाराने भाविकांसाठी भव्यदिव्य असा आम्ही एक आराखडा तयार केला. त्यामध्ये भक्तनिवास आहे, जनरेटरची व्यवस्था आहे, फिल्ट्रेशन, पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे, फिल्ट्रेशन करून दिलं. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आम्हाला. त्यानंतर आम्ही परिसर स्वच्छता केली. तीर्थक्षेत्राच्या निधी, शासनाच्या निधी माध्यमातून व्यवहार प्राप्त काम केलेले.
त्यानंतर आलेल्या भाविकांची यात्रा करण्यासाठी सेपरेट सीटची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अनेक या ठिकाणी अनेक प्रकारचे भाविक विविध जाती धर्माचे कोणालाही बंधन नाही महिलांनाही मुक्त प्रवेश ठेवलेला आहे असे अनेक भाविकांची संख्या येते. या ठिकाणी प्रामुख्याने आपल्या सातारचे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचं या ठिकाणी मान आहे. ते इथे येत असतात. विविध राजकीय पक्षातले लोक पुणे महानगरपालिके असो किंवा महाराष्ट्रातील विविध ठिकाणची आताच आमच्या अध्यक्षांनी मोहिती आमदार आहे, सुतरे बापू आहेत, संजय जगताप आहेत, विविध आदरणीय पवारसाहेब आहेत. ही सर्व मंडळी या देवाला निश्चितपणे वर्षातून एकत्र भेट देत असतात, वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात आणि शासकीय निधी देण्याचे काम त्यांनी प्रामुख्याने आम्हाला केले. आता याचा पुढचा टप्पा काय पाहिजे तुम्हाला, आणखी काय करता येईल आपल्याला, काय करायला पाहिजे तुमचं काय? आमचा समज आहे की बाबा या ठिकाणी या इथे येणाऱ्या भाविकांसाठी ज्या गावाच्या सोयी सुविधा आहेत त्या जास्तीत जास्त झाल्या पाहिजे. काय नेमक्या काय इथं असणारे रस्ते, मार्केटिंग, लोकांना येण्या जाण्यासाठी चांगले रस्ते. आता देवस्थानला इथे किती जागा आहे? देवस्थानला फार कमी जागा आहे, ती शासनाच्या माध्यमातून जास्त उपलब्ध करून द्यावी जेणेकरून आम्हाला भाविकांना सोयी सुविधा मिळतील. इथं गायरान वगैरे उपलब्ध आहे का? आहे ना, गायरान उपलब्ध आहे या ठिकाणी. इथं गायरान उपलब्ध आहे, जवळपास 11 ते 12 इथं गायरान शिल्लक आहे. तर शासनाने ती आम्हाला जर उपलब्ध करून दिलं तर आम्ही भाविकांसाठी सुविधा करू. तसं काय प्रयत्न केला आहे? मागणी केलेली आहे तशी कलेक्टर साहेबांशी तसं घराशी बोलणं केलेलं आहे. धन्यवाद. श्रावणी भांडारा नाही, त्याबद्दल जेवणाची सगळी व्यवस्था दिवसभर आम्ही करतो. किती साधारण भक्त जेवतात? जवळजवळ 8-9 हजार भक्त जेवतात. काय प्रसाद करतात? प्रसाद आता नापसी केलेली आहे, कोळाची आमटी भात आहे. किती वर्ष अशा प्रकारची सेवा करतात? गेली आता ही आमची तिसरी पिढी आहे, सेवा देवाची चालू आहे. त्याच्या कृपेने सगळीकडे आनंदी आनंद आहे. आता देवाला काय मागणार आहे तुम्ही? देवाला सगळ्याला सुख समृद्धी भरवणे आणि चांगली बुद्धी द्या आपल्या या देशासाठी. सरळ सरळ उभा तू पाहिजे. दर्शन चालू ही पालखीची मिरवणूक कधी काढताय? ही पालखी नाही, ही देवाचं शेजघर आहे. बर. देवाची विश्रांतीचं ठिकाण. बर. देव याच्यावर दिवसातून 3 टाइम याच्यावर विराजमान असतात. बर. आणि या ठिकाणी वीरगावचं वैशिष्ट्य म्हणजे देवाला या ठिकाणी चिलीम दिली जाते. त्या चिलीम दिल्यानंतर देव इथं निद्रेत असतात. तर ते ठिकाण आहे शेजघर. दिवसातून किती वेळा देतात? दिवसातून हे 3 टाइम या ठिकाणी चिलीम दिली जाते. कुणाची जबाबदारी? ही जे आम्ही जे गुरव पुजारी आहोत. किती जण? आम्ही आमचे 5 घर आहेत आणि सगळेजण त्यांच्या दिल्या दिवसाप्रमाणे आमची ती वर्षांवरची सेवा चालू आहे. धन्यवाद. जे आपण जे काही कार्यक्रम करतो संपूर्ण काय करतो ना काम? अशोक तुकाराम माळवे गोसावी. काय इथं तुम्ही काय करताय? श्रीनाथ बाबांची सेवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत. सकाळी किती वाजता येतात? सकाळी 7 येतो. काय काय इथं सेवा करताय? त्यानंतर त्रिसूळ मांडायचं, डवर मांडायचं, येणाऱ्या भाविकांना गुलाल लावायचा. श्रावण महिन्यातल्या प्रत्येक रविवारी कासवावरती दिवसभर गोंधळ. बर. संध्याकाळी रंकापूड उत्सव आणि प्रत्येक रविवारी गावामध्ये जाऊन शेवटी डवर पुजणे प्रत्येक भाविकाच्या घरी गावामध्ये. किती जणांचा तुमचा संघ? आमचा 10 लोकांचा मेळ आहे. सगळं किती वर्ष करताय? हे पूर्वीपासून पिढ्या पिढी चाललंय, काय सांगताय जरा. तुम्ही कधीपासून येत आहे? आता आम्ही जसं कळतंय असं येतोय. कुठलं गाव तुमचं? वीर. वीर. सगळे ग्रामस्थ वीर मधले? सगळे वीर मधले. दररोजची ही जी वर्षभराची सेवा आहे तुम्ही कायम करताय? कायम करतो, म्हणजे प्रत्येक साल बदलतं, प्रत्येक आकितीला साल बदलतो. आम्ही 5 सालकरी आहे. 5 सालकरीपैकी आता आकितीला माझं संपल, पुढच्या आकितीला दुसरं येईल, त्याच्या पुढच्या आकितीला दुसरं येईल. प्रत्येक वर्षाला बदलतो. प्रत्येक वर्षाला साल बदलतो. यात्रा तशीच. काय देवाचा अनुभव काय का तुम्हाला?
देवाचा अनुभव, त्यांची चाकरी करतोय, आम्हाला काही जमीन नाही, नोकरी नाही, पगार नाही, पण भगवंताची चाकरी करून पोटभर भाकरी खातोय. त्याच्यावर तुमचा प्रपंच? त्याच्यावर पण प्रपंच. देवाची सेवा करून तुमचं भागतं? आम्हाला नोकरी नाही जाणार आहे, काय नाही.